तुमच्या गरोदरपणाचे दिवस संपले असतील आणि डिलेवरीची तारीख जवळ आली असेल त्यासोबतच आज मी व्हिडिओमध्ये जी लक्षणे तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला जाणवत असतील तर तुमची डिलेवरी नॉर्मल होणार हे पक्क आहे नॉर्मल डिलिव्हरी होण्या अगोदर कोणती महत्त्वाची लक्षणे जाणवतात हे आज तुम्ही व्हिडिओमध्ये जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती आपण प्रेग्नेन्सी आणि हेल्थ रिलेटेड व्हिडिओज पाहत असतो जसजसे डिलेवरीचे दिवस जवळ येतील तेव्हा गरोदर महिलेला उत्सुकताही असते त्यासोबतच चिंता सुद्धा वाटू लागते आपली डिलेवरी कशी होईल सर्व काही सुखरूप होईल ना हा विचार गरोदर स्त्रीच्या मनामध्ये असतो आणि सर्वच महिलांची इच्छा असते की आपली डिलेवरी नैसर्गिक पद्धतीने नॉर्मल व्हावी गोंडस सुदृढ बा जन्माला यावे तर फ्रेंड्स नॉर्मल डिलेवरी होण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं लक्षण जाणवेल ते म्हणजे जसजशी तुमची डिलेवरीची तारीख जवळ येईल कमीत कमी वीस दिवस तुमच्या डिलेव्हरीसाठी राहिले असतील तेव्हापासूनच तुम्हाला गर्भामध्ये बाळाची हालचाल कमी जाणवू लागेल ज्या पद्धतीने तुम्हाला सातव्या आणि आठव्या महिन्यात बाळाची हालचाल जाणवत असते त्या मानाने जसजसे तुमचे डिलेवरीचे दिवस जवळ येतील तसतशी तुमच्या बाळाची मुवमेंट तुम्हाला कमी जाणवते तर हे असं का होतं तर बघा डिलेवरीच्या वेळेस तुमच्या बाळाची पोजिशन पेल्विक एरियामध्ये फिक्स होते नॉर्मल डिलिव्हरीसाठी बाळाने हेड डाऊन करणं गरजेचं असतं हेड डाऊन केल्यानंतर बाळाचे डोके पेल्विक एरियामध्ये फिक्स होऊन जाते त्यामुळे बाळाची हालचाल फक्त हात आणि पायांचीच मुवमेंट आपल्याला जाणवते तेही मंद स्वरूपात ज्या पद्धतीने सातव्या आणि आठव्या महिन्यात आपल्याला बाळाची हालचाल जास्त स्वरूपात जाणवत असते जसं की बाळाचं किक्स मारणं त्याची गोल फिरणे या मुवमेंट आपल्याला जाणवत असतात पण डिलेवरीच्या काळात बाळाची हालचाल कमी स्वरूपात जाणवते जर तुम्हालाही हे लक्षण दिसत असेल तर तुम्ही ओळखून जा की तुमच्या बाळाने हेड डाऊन केलेलं आहे म्हणजेच ते नॉर्मल डिलेवरीच्या पोझिशनला आलेलं आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये नॉर्मल डिलेवरी होतेच यानंतर दुसरा सिम्पटम आहे तो म्हणजे लेबर पेनची लक्षणे डिलेवरीच्या अगोदरपासूनच जाणवू लागतात बऱ्याच महिलांना डिलेवरी होण्याच्या आधीच्या दिवसामध्येच फॉल्स लेबर पेन जाणवू लागतात तर हे लेबर पेन असे असतात ज्यामध्ये महिलांना असं वाटतं की पोटामध्ये हलकीशी कळ मारत आहे किंवा मध्येच राहून राहून आपली कंबर दुखत आहे मग अशा वेळेस काय होतं कळा येतात आणि थांबतात परत दोन तासानंतर तीच परिस्थिती आपल्याला जाणवू लागते किंवा बऱ्याच वेळा दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला हे पेन जाणवू शकतात जर तुम्हालाही डिलेव्हरीच्या अगोदरच्या काळात ही लक्षणे का फील होत असतील तर तुमची नॉर्मल डिलेव्हरी होणार हे फिक्स आहे यानंतरचं पुढचं लक्षण आहे ते म्हणजे जसजसं तुमची डिलेव्हरीची तारीख जवळ येत जाईल आणि नॉर्मल डिलेवरीचे चान्सेस असतील तर तुमची गर्भाशयाची ग्रीवा ही मोठी होत जाते म्हणजेच आपलं जे सर्विक्स आहे ते मोठं होत जातं यामुळे आपल्याला बेंबीच्या खालच्या भागात पेन जाणवू लागतो त्याचबरोबर जसजसं आपलं बाळ खाली सरकत जाईल त्याचा परिणाम आपल्या ब्लॅडरवरती होतो आणि आपल्याला सतत लघवीचा त्रास जाणवू लागतो तर ही काही महत्त्वाची लक्षणे होती जी तुम्हाला डिलेवरीच्या अगोदरच्या काळात जाणवू लागतात आणि या लक्षणांवरून तुम्ही नॉर्मल डिलेवरीचा अंदाज लावू शकता आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर साईटचे नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा ज्यामुळे अशा पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला पुढेही पाहायला मिळतील तर हॅप्पी रहा, हेल्दी रहा, आणि काळजी घ्या धन्यवाद